नमस्कार मित्रांनो, शेवटी आणि अखेर या ठिकाणी एसटी महामंडळामध्ये मित्रांनो चालक तथा वाहक या पदाची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. याच्या माहिती, अटी, शर्ती या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. या ठिकाणी औरंगाबाद विभागामध्ये एकूण जागा आहेत 240 आणि तुम्हाला आरक्षण वाईज मित्रांनो या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या तुम्हाला व्हिडिओ पॉज करून पाहायला मिळतील. जालना विभागामध्ये मित्रांनो एकूण जागा आहेत त्या 226 आहेत. त्यानंतर परभणी विभागामध्ये 203 जागा आहेत. अमरावती विभागामध्ये 230. अकोला विभागामध्ये 33 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर बुलढाणा विभागामध्ये 472. यवतमाळमध्ये 171. धुऱ्यामध्ये 268. जळगावमध्ये मित्रांनो 223. नाशिकमध्ये 112. पुण्यामध्ये 1647. त्यानंतर सोलापूर विभागामध्ये 591. या ठिकाणी मित्रांनो 10% दुर्बलांनासुद्धा आरक्षण, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आरक्षण लागू राहणार आहे. आणि या ठिकाणी महिलांना 30% आरक्षण, माजी सैनिकांना 15%, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना 7%, खेळाडूंना 5%, शासकीय सेवेतील अंशकालीन कर्मचारी 10%, अनाथांना 1%. सर्व आरक्षण प्रणाली या ठिकाणी लागू राहणार आहे मित्रांनो. संबंधित चालक तथा वाहक पदासाठी विविध केलेली वेतनश्रेणी, शैक्षणिक अर्हता, अनुभव दिलेला आहे. वेतनश्रेणी पहा मित्रांनो, 12,080 ते 26,673 अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते किमान एकत्रित वेतन आणि 14,513 असं आहे. शैक्षणिक अर्हता पा, 10वी पास, मराठी भाषा वाचता येत लिहिता आलं पाहिजे. प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना, म्हणजे त्याचप्रमाणे मित्रांनो व PSV बॅच पाहिजे. PSV बॅच म्हणजे त्याला बिल्ला म्हणतो आपण, ते पण आवश्यक असणं पाहिजे RTOकडचा. प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅज बिल्ला पाहिजे. नियुक्तीपूर्वी सादर करणं तुम्हाला आवश्यक राहील. अनुभव, सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहने, ट्रक, प्रवासी बस चालविण्याचा किमान 3 वर्षांचा विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालविण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील 3 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरता जाणार नाही. अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी, राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे. सदर दाखला निवडपूर्व कागदपत्रांच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता पहा, उंची 160 सेंटीमीटर आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमाल 80 सेंटीमीटर आहे. दृष्टी चष्म्याविना 6x6 असली पाहिजे. चष्माविरहित दृष्टी असणे आवश्यक. रंगांधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास तो अपात्र राहील. वयोमर्यादा पहा मित्रांनो, 14 जानेवारी 2019 वय 24 वर्षापेक्षा कमी असावं व 38 वर्षांपेक्षा या ठिकाणी जास्त नसावं. कमीत कमी वय 24 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त 38 असावं. आणि या ठिकाणी मागासवर्गीयांना 5 वर्ष शिथिलक्षम देण्यात आलेलं आहे, म्हणजे जास्तीत जास्त वयाची मर्यादा 5 वर्ष म्हटल्यानंतर मागासवर्गीयांना त्या ठिकाणी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 आणि अंशकालीन जे कर्मचारी आहेत ते 46 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचप्रमाणे जे माजी सैनिक आहेत त्यांना वयोमर्यादेतील सूट ही 3 वर्ष इतकी म्हणजे राहील, त्यांच्यामध्ये सूट राहील. चालक तथा वाहक पदातील वाहकाचा परवा व बॅच वगळून वरील सर्व अर्हता दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी पूर्ण असणे आवश्यक राहील. फक्त कोणता? तर वाहकाचा परवाना आणि बॅच वगळून. बाकीच्या अर्हता या 14 जानेवारीच्या अगोदरच्या पाहिजे. भरतीची कार्यपद्धती पहा मित्रांनो, या ठिकाणी चालक तथा वाहक हे पद भरलं जाणार आहे. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची होणार आहे या ठिकाणी. त्यासाठी पहा मित्रांनो, लेखी परीक्षेचं कसं पद्धत आहे. 100 गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल. ऑफलाईन होईल म्हणजे कम्प्युटरवर नाही. पास होण्यासाठी 35% पाहिजे आणि पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी 30% हे या ठिकाणी पास होण्याची मर्यादा शिथिल करण्यात येईल. वाहन चालन चाचणी, व्यवसाय चाचणी गुण उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक. तर चालक तथा वाहक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी लेखी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील 35 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या आणि मागासवर्गीय प्रवर्गातील 30 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांना चालक तथा वाहक पदाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलावण्यात येईल. व छाननीमध्ये पात्र आढळल्यास सर्व उमेदवारांना वाहन चालन
चालनीसाठी बोलवण्यात येईल. 25 गुणाची वाहन चालन चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणीकृत वाहन चालन चाचणी पथावर घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान 50% गुण घ्यावे लागतील, म्हणजे पहिली 100 गुणांची आणि ही 25 गुणांची चाचणी असेल. लेखी परीक्षेमधील गुणांवर 40% भारांक, वाहन चालन चाचणीमधील गुणांवर 60% भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे अंतिम निवड या ठिकाणी केली जाणार आहे. उमेदवारांची निवड आणि नेमणूक. लेखी परीक्षेत 49 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरिता या ठिकाणी 2 गुण याप्रमाणे 100 गुणांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. 1.5 तासाचा वेळ राहील आणि लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील आणि ते त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. चालक तथा वाहकपदा तील 48 दिवसांची नेमणूकपूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहकपदावर नेमणूक देण्यात येईल. या कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार अनुज्ञेय भत्ते असतील. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, गुण व कालावधी दिलेला आहे. अभ्यासक्रम पहा. या ठिकाणी कौशल्याची स्वतंत्र वाहन चाचणी घेण्यात येणार असल्याने प्रश्नपत्रिकेचा दर्जा सामान्य राहील. वाहतूक चिन्हे, नियम, सुरक्षित वाहतूक, वाहतूक नियम, मराठी व इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व अंकगणित. मराठीसाठी 25 प्रश्न 25 गुण, इंग्रजीसाठी 25 प्रश्न 25 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 25 गुण, अंकगणित 25 प्रश्न 25 गुण आणि एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. 1.5 तासांचा वेळ असेल. आणि या ठिकाणी मित्रांनो, जे समान गुण असतील अशा उमेदवार गुणवत्ताक्रम लावताना दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला जाईल. या ठिकाणी प्रशिक्षण कालावधी असमाधानकारक असल्यास तुमची नेमणूक कॅन्सल केली जाईल. चालक तथा वाहक पदाच्या यादीवरील उमेदवारांव्यतिरिक्त प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवायच्या शहर वाहतूक योजनेसाठी 1500 रुपये 15000 मात्र इतक्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसुद्धा देण्यात येईल. म्हणजे जोपर्यंत परमनंट ऑर्डर येत नाही तोपर्यंत जे प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना. बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या 4 जिल्ह्यातील उमेदवारांनी इतर विभागात अर्ज केला व त्यांची तेथे निवड झाली तर त्या उमेदवारांची या 4 जिल्ह्यात भविष्यात जागा रिक्त झाल्यानंतर प्राधान्याने विनंती बदली करण्यात येईल. आणि तुम्हाला बाकी सर्व परीक्षेची तारीख, वेळ, सगळ्या गोष्टी SMS ने कळवल्या जाईल. त्यामुळे वेळ व्यवस्थित द्या मित्रांनो. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID व्यवस्थित द्या. लेखी परीक्षेतील गुणानुक्रम व सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्राथमिक छाणणीकरता पात्र झालेल्या उमेदवारांची नावे महामंडळाच्या संकेतस्थळावर दोन्ही देण्यात येणार आहेत. आणि महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही MSRTC.gov.in किंवा MSRTC exam.in या संकेतस्थळावर जाऊन मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी फॉर्म भरण्याच्या प्रोसिजर तुमच्या त्याच आहेत. तुमचं कास्ट सर्टिफिकेट का असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, तुम्ही जे जे काही गोष्टी तुम्हाला येत आहेत तुमच्याजवळ त्या घेऊन जा. तुम्ही फॉर्म भरा. 10वी 12वीचे सर्टिफिकेट वगैरे सर्व या ठिकाणी पहा. ऑनलाईन नोंदणी चलन प्रिंटसह करण्याचा कालावधी या ठिकाणी 17 तारखेपासून फॉर्म भरू शकता. ते 17 जानेवारीपासून ते 8 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकता. 18 जानेवारीपासून ते 8 फेब्रुवारीपर्यंत त्याचप्रमाणे SBI मधून तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करू शकता. 21 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत अर्जामध्ये दुरुस्तीचा कालावधी आहे मित्रांनो. 12 फेब्रुवारी 2019 ते 15 फेब्रुवारी 2019 करू शकता. आणि अर्ज नोंदणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेत चलनाद्वारे भरती प्रक्रिया शुल्क भरावे. भरती प्रक्रिया शुल्क ओपनसाठी 600 रुपये आणि मागासवर्गीयांना 300 रुपये असेल मित्रांनो या ठिकाणी. आणि उमेदवाराने अर्ज भरण्याकरता खालील नमूद केलेल्या सूचनांचे पालन करायचे. या ठिकाणी प्रमुख टप्पे पहा. प्राथमिक माहिती नोंदवायची, मुखपृष्ठ, प्रोफाईल, अर्ज भरा, वैयक्तिक माहिती तुमचं, त्यानंतर इतर माहिती, पदे निवडायची, फोटो व स्वाक्षरी पुष्टीकरण भरणा, बँक प्रिंट चलन्स भरायचं आहे तुम्हाला. आणि त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला सेव्हसुद्धा करून ठेवायच्या तुमच्याजवळ, कारण त्यानंतर तुमच्या निवड झाल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. तुमचं प्रोफाईल, तुमचा ईमेल ID आणि पासवर्डसुद्धा लक्षात ठेवा. पद, शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता तुम्हाला नोंदवायची, व्यवस्थित नोंदवा, सेव्ह करा. आणि प्रत्येक गोष्ट भरल्यानंतर मित्रांनो, फोटो भरलात, सही केलात, सेव्ह करा. तुमची एज्युकेशनल माहिती भरला ती सुद्धा सेव्ह करा, पुष्टी करा, भरणा करा, प्रिंट भरा. आणि मित्रांनो, तुमची ID जी आहे, शुल्क भरून ट्रान्झॅक्शन ID मिळवा, तो ट्रान्झॅक्शन ID तुमच्याजवळ ठेवा. या सगळ्या गोष्टी करा मित्रांनो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चालकपदासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाचा दाखलासुद्धा या ठिकाणी दिला. अशा प्रकारे तुम्हाला दाखला कोणत्याही प्रायव्हेट ज्यांच्याकडे ट्रक, गाडी वगैरे आहे त्यांच्याकडून तुम्ही अशा प्रकारामध्ये या फॉर्मॅटमध्ये घेऊ शकता. आपल्याला PDF पाहिजे असेल तर खाली लिंक माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये पिन केलेले आहे, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. मित्रांनो, काही शंका प्रश्न असतील कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि मेगा भरतीच्या संपूर्ण अपडेटसाठी, तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय.